कन्या राशीच्या व्यक्तींचा हा आठवडा सुरुवातीला थोडेसे खर्च घेऊन येतो आहे. अर्थातच घरातल्या व्यक्तींना आणि पत्नीला खुश करायचं आहे, त्यामुळे थोडेसे खर्च तर क्रमप्राप्त आहेतच, नाही का? पण कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायामध्ये अचानक मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. म्हणजे नोकरीच्या न विचारत असताना सुसंधी येतील. वरिष्ठ पातळीवरकडनं, व्यक्तींकडनं, किंवा ज्या व्यक्ती वरिष्ठ पातळीत आहेत, मीडिया क्षेत्रात आहे, कलाक्षेत्रात आहेत, पत्रकारितेत आहेत, अशा व्यक्तींकडनं, अशा वरिष्ठ पातळीवरच्या व्यक्तींकडनं अचानक तुम्हाला बोलवणं येईल, मोठे प्रोजेक्ट मिळतील आणि दिवाळी तुमच्यासाठी आयुष्य समृद्ध करून टाकणारी ठरेल. मात्र महिलांनी प्रकृतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. शुगरचा त्रास होऊ शकतो, चक्कर येणं, बीपी लो होणं, किंवा अचानकपणे घाम आल्यासारखं वाटणं, अनइझी फील होणं असं होऊ शकतो. त्यामुळे कामाचा ताण अधिक घेऊ नका, आनंद व्यक्त करा, एन्जॉय करा आणि मिळणाऱ्या ज्या काही तुम्हाला योग आहेत त्याचा संपूर्ण आनंद घ्या. ही दिवाळी अर्थातच महाराजांच्या कृपाछत्राची तुमच्या बाबतीत ठरणार आहे. हे होतं सहा राशींचं या आठवड्याचं राशीभविष्य. पुढच्या सहा राशींच्या आठवड्याच्या राशीभविष्याकडे आपल्याला वळायचंच आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.